10 से लेके 50% की छूट। मानव समाचार मानवता के हक में। मैं रूपाली अहिरे मानव समाचार से आपके लिए कुछ नया बताने वाली हूँ। आज गंगामय मंगल कार्यालय में शगुप्ता ब्यूटी वर्ल्ड पार्लर से रफत मैम ने एक सेमिनार आयोजन किया था, तो उस सेमिनार में बहुत कुछ सीखने मिला, तो हम बातचीत करेंगे यहाँ के आए हुए स्टूडेंट से। तो आपका नाम मैम? मनीषा रविंद्र पवार। आपको कैसा लगा इस सेमिनार को देखकर, मतलब सेमिनार से आपने क्या सीखा? मैम सेमिनार में तो ओनली 100 रुपये फी थी, तो 100 रुपये ही थी, लेकिन इतना नॉलेज का भंडार मिला। रफत मैम ही एक नॉलेज का भंडार है, इतने उसके जितने भी ये टैलेंट थे उसने यहाँ पूरे टैलेंट के साथ सबको सिखाया, यही बहुत अच्छी वो टेक्निक सबसे अच्छी बताई मैम ने, इसीलिए वो मैम के सब स्टूडेंट के वती से धन्यवाद। थैंक यू मैम। तो भी आपको क्या लगता है, मैम ने तो सिखाया लेकिन ब्यूटी पार्लर का तो बहुत अभी मतलब क्रेज़ है, तो मैम के टेक्निक कैसे लगे आपको? टेक्निक बिल्कुल बहुत अच्छी लगी, जैसे कि इंटरनेशनल लेवल की टेक्निक थी और इतने कम पैसे में वो सीखने को मिली, इसीलिए बहुत अच्छा लगा। ओके मैम, मतलब आपको ये सेमिनार बहुत पसंद आया। ओके थैंक यू मैम। मैम आपका नाम? कमल तायडे। आपण या सेमिनारचे ऑर्गनायझर? ऑर्गनायझर कमल तायडे। मॅडम हे सेमिनार आयोजन करण्याचं कारण सांगा। हे एक दिवसाचं सेमिनार, वन डे सेमिनार, खूप काही देऊन जाणारं होतं आणि या सेमिनारबाबत मी खूप दिवसापासून वेळ देते ह्या सेमिनारला, खूप ऑर्गनायझर असल्यामुळं सतत बिझी होती मी, सतत फोन, सतत कॉन्टॅक्ट, पण आजचा जो सेमिनार झाला आहे खूप जबरदस्त आणि खूप छान झाला आहे, सगळ्यांना आवडण्यासारखंच आहे। तुम्हाला काय वाटतं मॅडम, स्टुडंटच्या प्रतिक्रिया काय आहेत? मला तरी असं वाटतं सगळ्यांनाच मेकअप सगळं काही आवडलेलंच असणार। आणि म्हणजे स्टुडंट कुठून आले आहेत, म्हणजे लांबून लांबून आले आहेत आम्ही ऐकलंय? माझं जवळजवळ माझं कॉन्टॅक्ट पिंपळगाव बसवंतपासून, चांदवड, मालेगावच्या आजूबाजूचे खेडे, पूर्ण धुळ्याच्या आजूबाजूचे खेडे, पार दोंडाईच्या पर्यंत स्टुडंट आपल्या सेमिनारला आलेले आहेत, खूप लांबून त्यांनी निघालेले आहेत। आय होप, मला असं वाटतं की नाही म्हटलं तरी महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीच हा एक प्रकल्प राबवला गेलेला आहे, की महिलांनी सक्षम व्हावं आणि आपल्या आपल्या पायावर उभं राहावं, आणि मेकअपची आता क्रेज आहे तर ब्युटिशियन हे एक चांगलं फील्ड आहे, हे देखील म्हणजे ˡᶦᵉ ब्युटी पार्लर यांनी रफत मॅम यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी हे मोलाचे सहकार्य केले। मला पण आनंद वाटेल की महिलांसाठी अशा नवीन नवीन उपक्रम त्यांनी नेहमीच राबवत राहावं। दिवाळीच्या नंतर अजून वर्कशॉप ठेवण्यात येणार आहे मेकअपसाठी, नेल आर्टसाठी, तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे, खूप छान मेकअप आहेत या बाबतीत मी सांगते। मैम आपका नेम? कल्पना चौहान। आप कहाँ से हो? मालेगांव से। आपको इस सेमिनार में क्या अच्छा लगा? इस सेमिनार में सबसे अच्छी बात तो ये है कि जो अपने रफत मैडम हैं उनके जो मेकअप रहते वो बहुत अच्छे रहते हैं, और दूसरी बात तो ये कि उनकी ना हर बार है ना कुछ अलग अलग सिखाते, वो ऐसा नहीं कि बहुत सारे लोग तो ऐसा करते कि नए टेक्निक सीख के आते लेकिन बताते नहीं, उनको ऐसा लगता है कि सिखाएंगे तो वो आगे चले जाएंगे, मतलब कंपटीशन हो जाएगी और उनका नॉलेज उनके तक ही रखते हैं, लेकिन मैम ने क्या बोलते हैं ना, वो ज्ञान बांटने से बढ़ता है, मैडम की सोच अच्छी है। जी वैसे ही, और मैडम ऐसा नहीं सोचते कि मैं कुछ दूँगी तो वो सबको देगा, ऐसा करेंगे कि मैंने खुद नहीं सिखाए और मैं खुद सीख के आई, ऐसा नहीं है, मतलब सबको बांटने का काम करती है और वो जितना
रहता है उतना अच्छा रहता है, उनके उनकी जो ख्याल है तो वो मुझे बहुत पसंद आए। सही बात है, मैम की सादगी में ही सुंदरता है। मैंने भी मैम से बात की, मुझे भी बहुत अच्छा लगा मैम का, मुझे मतलब मैम की सोच बहुत अच्छी लगी सच में। तो आई होप मैम बहुत तरक्की करेंगे, और भी तरक्की करेंगे, और भगवान करे मैम और तरक्की करती रहे। एक्चुअली उन्होंने फीस रखी थी 100 रुपीज़, लेकिन मुझे ऐसा लगता है 100 रुपीज़ ओनली 100 थी, तो उन्होंने उसमें लंच भी दिया और बहुत अच्छा नॉलेज भी मिला। एक बात है, जब हमें कुछ फ्री में मिलता है, जैसे हम मटके से पानी पीते हैं तो आधा गिलास फेंक देते हैं, लेकिन कैसा है कि जब हम बिस्लेरी लेते हैं तो उसमें 2 घूंट भी पानी बच जाए ना बिस्लेरी में, तो पानी हम बचाकर घर पे बॉटल लेके जाते हैं। तो कभी कहा मतलब उन्होंने 100 फीस रखी इसीलिए कि उसकी वैल्यू हो, क्रिएट हो। तो यहाँ पर बहुत सारे स्टूडेंट आए हैं, तो मैं पूछना चाहूँगी मैम आपको ये सेमिनार कैसे लगा, पहले आपका नाम बताओ। मेरा नाम सारिका सोनार, मैं मालेगांव की हूँ। शबुक्ता मैम का हमने बहुत नाम सुना था, मगर हम कभी गए नहीं उनके पार्लर में, तो आज उन्होंने सेमिनार अटेंड किया, हमने अटेंड किया उनका वाला, तो हमको बहुत अच्छा लगा और कुछ नया सीखने को मिला मैम के तरफ से। और 100 रुपीज़ तो कुछ भी नहीं है, हाँ, तो हमको के पता चलना चाहिए कि मैम क्या सिखा रहे क्या नहीं, और हम उनके तरफ से क्या ले रहे हैं, वो हमको भी नॉलेज ज़्यादा अच्छा है। और हमको अच्छा लग रहा है कि उनके सेमिनार में हम आए, अभी आगे जाके हम उनका वर्कशॉप भी अटेंड करने वाले हैं। तो थैंक यू मैम, आपने हमको इतना अच्छा सिखाया इसलिए। वेरी गुड। तो भी फिर आप मैम के बारे में और कुछ बोलना चाहेंगे? सिर्फ इतना बोलना चाहूँगी कि मैम अलग अलग टेक्निक लेके आ रहे हैं, और हमको सब वो टेक्निक कभी देखी नहीं हमने कभी कहीं पे भी, और जो भी ब्यूटिशियन यहाँ पे आते हैं आर्टिस्ट हमको कभी सिखाते नहीं है, मैम ने एक एक बारीक बारीक टेक्निक हमको सिखाई है, तो हमको उनका सेमिनार बहुत अच्छा लगा है। तब मेरे कोई और साथ में जा रहे थे, उनका कैंसर हुआ, वो 10 मिनट में रेडी हुई मेरे साथ आने के लिए, पत्नी उसने ना नहीं बोला। आणि तुम्हाला या सेमिनारमधून काय शिकायला मिळालं? माझं नाव राजेश्वर शिंदे, सौंदर्य ब्युटी पार्लर। मी ईशा गुप्ता मॅडमच्या सेमिनारमध्ये आले आहे। मानव समाचार यांनी मला त्यांची सेमिनार कसा वाटला याच्याबद्दल 2 शब्द बोलायला लावले आहे। मग मॅडमबद्दल मला काय वाटतं, मी ती इथं भावना माझ्या व्यक्त करत आहे। मॅडमचा सेमिनार खूप छान झाला आहे, ˡᶦᵉ मॅडमचा सेमिनार खूप छान झाला आहे। मॅडमने खूप छान टेक्निक पण शिकवली आहे, आय मेकअप शिकवला आहे, तर त्यांचे मेकअप पाहून आम्हाला असं वाटतं आहे की मॅडमकडे आजच क्लास लावून घेऊ असं। परत मॅडमकडे इतके ॲडव्हान्स टेक्निक आहे, तर असं वाटतं मॅडमकडून सगळेच टेक्निक शिकून घेऊ, मॅडमकडेच राहिला जो असं वाटायला लागलं आता। मॅडमचं नेचर पण खूप सिम्पल आहे, मॅडमला कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड नाही आहे, मॅडम असं वाटत नाही की आर्टिस्ट आहे, पण एकदम सिम्पली मॅडमचं रिलेशन आहे, त्याच्यामुळे आम्हालाही मॅडमशी बोलायला इझिली होतं, आमचे क्वेश्चन आन्सरही आम्ही शेअर करू शकतो मॅडमला। तर आमची इच्छा आहे मॅडमकडे जेवढेही ॲडव्हान्स टेक्निक आहे तेवढ्या सगळे शिकण्याची, आणि मॅडम ते आम्हाला देतील प्रतिसाद, आणि भविष्यात आम्हीही मॅडमसारखे आर्टिस्ट बनू, आणि असाच सेमिनार वर्कशॉप अरेंज करण्याची इच्छा व्यक्त करते। मॅम तुमचं नाव? माझं नाव सौरोहिणी उमेश लोहारकर, माझं संगमेश्वरमध्ये पार्लर आहे मालेगावलाच, निसर्ग हॉटेलच्या समोर, मांगल्य ब्युटी पार्लर। ओके मॅम, ह्या सेमिनारमध्ये तुम्ही आल्या, तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या? मला खूप छान वाटलं सेमिनारमध्ये येऊन, आणि मॅमच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या दरवेळेस आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आणि मॅमचं जे शिकवण आहे तेही खूप चांगलं आहे, की जी इझी टेक्निक असते आणि जी आपण पटकन आपल्या मेकअपमध्ये आत्मसात करून आपल्या मेकअपमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, जेणेकरून इथं येऊन आपल्याला नवनवीन शिकायलाही मिळतं, आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा सेमिनारला येऊन। ओके मॅम, तुम्ही मॅमला विशेष देणार? हां, त्यांच्या पुढील परत एकदा त्यांनी लवकरात लवकर सेमिनार घ्यावं, आणि त्यामध्ये आम्हाला येण्याची फार उत्सुकता असेल की त्यात परत आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, आणि मॅम खरंच खूप खूप छान शिकवतात, आणि मला खूप छान आहे वाटतं की मी त्यांची स्टुडंट पण आहे, एक फ्रेंड पण म्हणून त्या खूप चांगल्या आहेत, आणि मला खूप चांगलं वाटतं की त्यांनी असेच नवीन नवीन काही ना काही कार्यक्रम सेमिनार्स वर्कशॉप घेत राहावे, आणि त्याच्यामधून नवनवीन विद्यार्थी म्हणजे जे स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील आणि उभे राहतील त्यांचं फ्युचरही घडेल, आणि त्यांच्या या भविष्यासाठी त्यांना खूप चांगलं वाटचालीसाठी चांगलं राहील। ओके थँक्यू।